అఖిల జగస్వామి సాంబ సదాశివ వల్లారి మణిమల్ల సంహారక ఐశ్వర్య ప్రదాత శక్తిదాత జయ దుర్గాధీశిత ఆది రుద్ర శ్రీ మాతండ భైరవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ దేవ జయ శివ మాతండ जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा अगर तुम नगारा सोन्याची जेजुरी देव गेले जेजुरा निळा घोडा पाऊ में तोडा कमरी कर पटा मिहिर मस्तकी तुरा खोबऱ्याचा कुटका भंडाऱ्याचा भडका बोल आपलं जे नातं आहे त्याची तुलना दुसऱ्या कशाशी होऊ शकते का? अर्थातच नाही. पण म्हणून तू नंदीलाच धर्मसंकटात टाकावे? तुम्हाला कळलं तर. कसे नाही कळणार. एक ध्यानात ठेव माळसा, नंदी तुझी आज्ञा कधीही मोडणार नाही. पण म्हणून श्री महादेवांच्या आज्ञेचे पालन त्यांनी केले नाही अशी अपराधी भावना त्याला देऊ नकोस. मी एक साधे सोपे कार्य त्याच्यावर सोपवले आहे, यात विचार करण्यासारखे काय आहे? माळसा, तो नंदी आहे, तो कधीही असत्य बोलणार नाही. तुझ्यापर्यंत जी माहिती तो घेऊन येईल ती पचवण्याची ताकद आहे तुझ्यात. पण सत्य काय आहे हे समजून घेण्यासाठी जे प्रयत्न सुरू आहेत त्याचाच हा एक भाग आहे. तू तुझ्या मनाची समजूत घालते आहेस माळसा. एक घटना घडणार आहे आणि तू ती थांबवण्याचा प्रयत्न करून बघ, ती थांबणार नाही. आणि हा खेळ तू सुरू केलास. मी माझ्या साऱ्या शक्तीनिशी ते थांबेन. आणि ती घटना श्री खंडरायांनी घडवायची ठरवली असेल तर? तरीही मी थांबेन. त्यांच्यावर प्रेम करता करता तू त्यांच्याच विरोधात उभी राहते आहेस. मग मी काय करू? मलाही या साऱ्याचा थकवा आला आहे. मग माझे ऐक, त्या बानूच्या आयुष्यात काय चालले आहे हे पाहायला जाऊ नकोस. आणि नंदीलाही या कार्यातून मुक्त कर. नाही, मी निर्णय घेतला आहे आणि त्यातून मी माघार घेणार नाही. मी प्रयत्न केला पुढे जाऊन तुला दुःख होऊ नये असे वाटले म्हणून. नंतर म्हणू नकोस की तुला वेळेवर थांबवले नाही. यावेळी नाही म्हणणार, पण मला माझ्या पद्धतीने कार्य करू द्या. जशी तुझी इच्छा. मी तुमचं ऐकलं नाही तर तुम्हाला माझा राग नाही ना आला? तुझ्यावर कशी रागवेन मी. येते मी. नंदी, कुठे बाहेर गेला होतास का? होय देवा. कुठे?
नंदी हे काय विचारत आहे? बाणाईकडे. कशासाठी? माझ्यावर एक दायित्व सोपवले आहे, ते पार पाडण्यासाठी. जर तुला काही सांगायचं नसेल तर नको सांगूस, पण असं कोड्यात नको बोलूस. जे काही आहे ते सरळ स्पष्ट सांग. तुम्हाला बानूवर पाळत ठेवायची आहे, पण मला असं वाटतं की हे कार्य तुम्ही करावे. तू श्री खंडेरायांना तुला मानस सरोवरावर घेऊन जाण्याविषयी आग्रह धर, आणि तिथे गेल्यावर गंगा दर्शनाविषयी सांग. ते तुला नाही म्हणणार नाहीत. मी बानूला जे काही सांगितले ते तू श्री म्हाळसादेवींना सांगू नकोस. मला कळते आहे की हे योग्य नाही, परंतु म्हाळसादेवींना मला हे सांगावेच लागणार. मी काय करू देवा? मग नंदी तू काय सांगणार आहेस? शचीदेवींनी बाणाईला सुचवले आहे की श्री खंडेरायांना आग्रह करून सूक्ष्म देहाने मानस सरोवरावर घेऊन जा. ह्याचा अर्थ म्हाळसा मला हे करू देणार नाही. मी काय करू देवा? नंदी तू तुझे कार्य कर. माझे कर्म माझा धर्म पण हा देवा. कधी कधी परीक्षेचे असे क्षण येतातच. तू म्हाळसेला जरी हे सांगितलंस तरी मी तुझ्यावर नाही रागवणार. क्षमा असावी देवा, आज्ञा असावी. शुभम भवतु. काय वार्ता आहे? बाणाईला भेटायला शचीदेवी आल्या होत्या. बर, पुढे? त्यांनी बाणाईला सहाय्य होईल असे काही सांगितले आहे. काय सांगितले त्यांनी? त्यांनी बाणाईला सांगितले की सत्य जाणून घ्यायचे असेल तर त्यांनी मानस सरोवरावर जावे. शचीदेवींना तिला सहाय्य करावेसे वाटणारच, ते स्वाभाविक आहे. पुढे? त्यांनी त्यासोबतच त्यांना श्री गंगादेवींचे देखील दर्शन घेण्यास सांगितले. पण तिला दर्शन कोण घडवणार? श्री खंडेराय. वाटलंच मला. श्री खंडेरायांना हे सांगितलं? क्षमा असावी. श्री खंडेरायांना हे सांगितले आहे? हो. मग काय निर्णय आहे त्यांचा? त्या संदर्भात मला काहीच सांगता येणार नाही. देवी आपण स्वतः त्यांच्याशी बोललात तर बरं होईल. तुम्ही माझ्यासाठी जे कार्य केले आहे ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही जर मला हे सांगितले नसते तर मला हे कळलेच नसते. आजपर्यंत असेच घडले आहे, पण मी तुम्हाला जे माहिती काढण्यासाठी कार्य दिले आहे ते महत्त्वाचे ठरेल. आज्ञा असावी. कार्य थांबवू नका, सुरू ठेवा. मंदी मल्हार माझा मंगलमय सनईत मल्हार माझा वार घाली शिळ त्यात मल्हार माझा करणारा मल्हार माझा.
रवयाय नमः, ओम श्री रवये नमः, ओम श्री आदित्याय नमः, ओम श्री भास्कराय नमः, ओम श्री भानवे नमः। प्रणाम देवी। देवी, आज एक चमत्कार घडला आहे। काय घडला आहे सूर्यदेव? देवी, ह्या क्षणी बानूला देखील माझे दर्शन होते आहे। माझे हे मूळ रूप ती सुद्धा पाहते आहे। हे काय बोलता आहात तुम्ही? मी सत्य सांगतो आहे देवी। कशात पाहून नमस्कार केला? वय असुर उदेव दिसलं ना म्हणजे रोजच्यालाच दिसत्यात, रात्याला देवांसारखं दिसलं ते। म्हणजे सूर्यदेवांनी तुम्हाला दर्शन दिलं? वय मला तर वाटतंय काही देवासनी सांगाय हो। नाही, त्याची काही आवश्यकता नाही, ते सर्वज्ञानी आहेत। मला तर काय करवाना हेच समजत नाही बघा। म्हणजे तुम्हाला सूर्यदेवांशी बोलायचं होतं? वय म्हणजे बघा आता दर्शन झालं पर बोलणं झालं नाही बघा। श्री म्हाळसा देवी त्यांना रोज अर्घ्य देतात, त्यांना ते रोज दर्शन देतात। म्हणजे दर दिवशी या येळेला मला सूर्यदेवांचं दर्शन होईल? बर, तुम्ही आता कसं काय आला सर? मी म्हणजे तुमचं कसं चाललंय ते बघण्यासाठी आलो होतो। वय का? मग या आत बसा, ते पाणी आणते तुमच्यासाठी। पहिल्यांदाच आला आहे ना? नाही, नको, मी घाईते, मी पुन्हा येईन। जी, तुम्ही गडावर चालला आहे का? होय। मग देवासनी माझा नमस्कार सांगा जी। होय, सांगतो, येतो मी। सूर्यदेवा, तुम्ही मला दर्शन दिलं सा, माझी काय पुण्य आहे मला ठाव नाही, पर तुम्ही मला दर्शन दिलं मी भरून पावले। पर एक आस राहिली बघा, म्हणजे मला तुमच्या संग बोलता आलं असतं तर मी तुमचा आशीर्वाद मागितला असता। तुम्हाला समद दिसत, तुमच्यापासून काय बी लपून राहत नाही। पर तुम्हाला अजून एक विचारायचं होतं बघा, मला मानस सरोवर गंगा देवींचं दर्शन मिळेल का? भानू, कोण संग बोलतीयस? तुमचा विश्वास नाही बसायचा। न बसाय काय झालं? म्या बी बघितलं तुम्हासनी, म्या सुरव देवांसंग बोलत होते। सुरव देवांसंग कस काय? म्हणजे तुला दिसतेत ती? नाही म्हणजे आमसनी बी दिसतेत, पर अरे मला ते दिसलं होत, म्हणजे आता चला नाही दिसत। पर मग काय बोलतीयस, काय कळना झाले? अरे दिस उजाडला म्हणून बाहेर आले आणि बघितलं तर मला सूर्यदेव दिसले आणि ते बी देवाच्या रूपात। काय बोलतीयस काय बानू? तेच तर सांगतात ते। अगं पर ते नंदीसराव जाताना दिसलं। अरे तेच मला विचारत होते काय झालं म्हणून। अगं तू त्यासनी सांगाय नको होत। रंग्या म्या उगा काय बी ऐकून घेणार नाही। अगं पर त्यासनी म्या तुझ्या वाड्याच्या बाहेर गुटमळताना बघितलंय तर? उगा काय बी बोलू नका सा। आता काय बी कशाला, माझ्या बायकोची आण घेऊन सांग तू। अहो राघोबा, तू त्या नंदेशरावांनी बघितलंस का? होय र, अरे काय कळतच नाही, लई काम करताना दिसतायत ते। तेच की, गडावरून पायथ्याशी पायथ्यावरून गडावर,
अरे त्यासनी एवढं काम सांगितलंय कोणी? देवांनीच ना व? नाही, देवानी काम सांगितलं नसल कशावरून? अरे काळजीत दिसतात ते. म्हणजे तुला काय म्हणायचंय? देवीनी त्यासनी काम सांगितलं आहे. अरे हळू बोल हळू बोल, कुणी ऐकलं ना तर तुला धारतेल लढायला. ऐ अरे म्या काय लढायला घाबरतो का काय? कशाला उगत नाही ते धाडस करायचं, गपगुमन काम करती गडावर. अरे तुम्हाला असा तसा समजू नको, म्या दांड पट्टा असा चालवतो ना. भाकर खाल्ली नारीला असं काही विचारतोय? नाही काही सांगता येत नाही, कधी कुठं जावं लागल ते. अरे म्या काय घाबरतो का काय? अरे त्या नंदश्रावणची बघितलीस ना काय अवस्था झाली ती. अरे नाही त्या फंदात पडू नकोस, सुखाचा देव दुःखात घालू नकोस. अरे पर मला एक सांग, ते पायथ्याशी कशा पायी जात असत्याल? येळ जात नाही म्हणून काय विचारतोय? अरे तसं नाही, जर त्यासनी देवींनी काम सांगितलं असल तर ते बाणाईकडं कशाला धाडत्याल? अरे आपलं डोकं जितवर चालतंय त्याच्या पलीकडं त्यांचं चालतंय, म्हणून नाही तिथे डोकं घालते. कामं किती पडले? चाल बेगी बेगी. म्हाळसा या ना, मला आता तुम्हा दोघांशी बोलायचे आहे. बोलावं म्हाळसा. तुम्ही आता माझ्यासाठी प्रधानजी आणि लक्ष्मीदेवी नाही आहात, श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी आहात. माझी तुम्हाला विनंती आहे म्हाळसा, असं काही म्हणू नये. आपल्यात विनंती हा शब्द देखील नको. सांगा आम्ही काय करू आपल्यासाठी? देवी, मी नित्यक्रमाने सूर्यदेवांना अर्घ दिले तेव्हा त्यांनी मला सांगितले की त्यांचे मूळ रूप बानूला देखील दिसते आहे. समस्त सृष्टीला त्यांचे दर्शन होते, पण आयुष्यभर मी जी उपासना केली त्यामुळे मला जे साध्य झाले ते अचानकपणे बानूला कसे साध्य झाले? आणि हे सगळं समजणं माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. देवी, आपण आधी शांत व्हावे. मी आपल्याला असं अस्वस्थ नाही पाहू शकत. लक्ष्मी देवी, आपणच आता सांगावे याचा नेमका अर्थ काय आहे ते. असा बानूला दिव्य शक्तींचं दर्शन होणं ह्याचा अर्थ तिच्या साधनेत ती योग्य दिशेने प्रवास करते आहे. दिव्य जगाशी तिची ओळख होण्यासाठी तिची मनोवस्था अनुकूल होते आहे. तिला सूर्यदेवांचं दर्शन होणं ह्या मागचं कारण देखील तेच आहे. देवी, आपण योग्य दिशेने प्रवास करत आहात, चिंता नसावी. नाही, आज तिने सूर्यदेवांना पाहिले, उद्या ते त्यांच्याशी बोलू शकते. जे जे माझे आहे ते सारे तिने हिरावून घेतले आहे. आता तर लोकही तिच्या पाया पडायला लागले आहेत. गडावर येऊन सिंहासनावर अधिकार सांगायला देखील ते थांबणार नाही. इतकंच काय तर गडावर माझा जो संसार आहे तिथे यायला देखील ती कमी करणार नाही.